सांस्कृतिक, शैक्षणिक, ऐतिहासिक आणि आयटी इंडस्ट्रीजचे शहर यासह अन्य क्षेत्रातील वैशिष्ट्यांमुळे पुण्याची एक वेगळी ओळख आहे. पुण्याकडे येणाऱ्यांचा लोंढा खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परिणामी शहर दिवसेंदिवस फुगत आहे. अशावेळी नगरासह उपनगरांचा विकास कळीचा मुद्दा आहे. सार्वजनिक वाहतूक, वीज आणि पाणी या मूलभूत पायाभूत सुविधांसह अन्य गोष्टींची उपलब्धता गरजेची आहे. बांधकामे होत आहेत पण पायाभूत सुविधा नाहीत अशी स्थिती आहे. त्यामुळे या शहरात राहणारा सामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून नगर विकासाचे नियोजन करणे गरजेचे आहे. विकासाबरोबरच पर्यावरण संवर्धन यावरही लक्ष देण्याची गरज असल्याचा सूर पुणे नगर विकास परिषदेमध्ये व्यक्त करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस सुरेंद्र पठारे यांच्या संकल्पनेतून पुणे नगर विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. PYC इंदू जिमखाना येथे झालेल्या या परिषदेत पत्रकारिता, उद्योग, बांधकाम, शिक्षण, संशोधन, सामाजिक क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले होते. परिषदेचे उद्घाटन आमदार सिद्धार्थ शिरोळे, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून झाले. सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, पुढील 5 वर्षात पुण्याचा चेहरा हा बदललेला दिसेल. शहराच्या विकासात युवक सक्रिय भूमिका घेत आहेत ही आनंदाची बाब आहे. नियोजनाला कृतीची, अंमलबजावणीची जोड आवश्यक आहे. शहराच्या विकासाचा विचार करताना सार्वजनिक स्वच्छतागृहे, वाहतूक यावरही अधिक भर द्यायला हवा. परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना सुरेंद्र पठारे म्हणाले, नगर विकासावर आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचा विशेष भर आहे. त्यामुळे शहराच्या विकासात लोकांचा, तरुणांचा सहभाग वाढावा म्हणून आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाची याहून अधिक चांगली भेट काय देता येईल असा विचार करून या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या या लाडक्या नेत्याला आपण एक बर्थडे गिफ्ट कशा पद्धतीने द्यावं, तर आपल्या शहरातील तरुणांना आपण त्यांच्या विचारांना प्रेरित कसं करू, अशा या विचारातनं या कार्यक्रमाचं आयोजन झालं. आपलं शहरीकरण पुण्याचं होत असताना आपल्या सर्वांना माहिती, आपल्या पुण्याची ओळख, एक सांस्कृतिक शहर, त्याच्यानंतर एक एज्युकेशनल हब, त्यानंतर पेन्शनर सिटी, त्याच्यानंतर लिडिंग रिअल इस्टेट सिटी आणि त्याच्यानंतर IT हब असा आपल्या शहराने प्रवास पाहिला. हा प्रवास होत असताना आपल्या शहराची दळणवळण होत असताना त्याच्यावर ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं करत असताना त्याच्यात येणारे चॅलेंजेस असतील किंवा अनेक प्रशासनाच्या माध्यमातून ते सोडवण्याचा प्रयत्न झाला असेल, परंतु त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांची इन्व्हॉल्वमेंट किती असते किंवा सर्वसामान्य लोक ह्या प्रोग्राम्समध्ये इन्व्हॉल्व किती असतात किंवा ह्या योजना किंवा हे मोठे प्रोजेक्ट जेव्हा आपल्या शहरासाठी पुढच्या 20-25 वर्षासाठी डिझाईन केले जातात, तर त्याच्यात लोकांचा सहभाग किती असतो, तर तो सहभाग वाढला पाहिजे.